हो आम्ही जाऊ ना आमच्या पक्षासाठी महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही आहोत बरं का, आम्ही तुमच्यासारखे लफंगे पण नाही आहोत. जर असे ते म्हणत असतील तर आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत आणि तुम्ही म्हणजे न्यायालय नाही आहात आणि तुम्ही म्हणजे कायदा नाही आहात. दीपक केसरकर खरोखर असं बोलले असतील तर 2024 साली त्यानेही तुरुंगात जायची तयारी ठेवावी. तयार आहे सगळं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.